हरिओम, माझे नाव पाटील पल्लवी किरण, मी सिन्नर केंद्रातून बोलते. आम्ही माझे काका आम्ही आधी एकत्र राहायचो आणि नंतर आम्ही वेगळे झालो. तेव्हा आमच्यावर म्हणजे आम्ही माझ्या पप्पांना खूप पगार कमी होता आणि खूप नाजूक परिस्थिती होती आमची. आम्हाला बाजाराला पण पैसे राहत नव्हते. आणि मग तेव्हा असं करत करत 2-3 वर्ष झाले आणि मग समोरचे पाटील काका आहे त्यांनी सांगितलं का तुम्ही बापूंच्या मार्गाला लागा. तेव्हापासून असं करत करत आम्ही उपासनेला जायला लागलो, उपासना करायला लागलो. तेव्हापासून आमची घरची परिस्थिती हळूहळू सुधरत चालली आणि परिस्थिती सुधारल्यामुळे आमचे खूप म्हणजे खूप आम्हाला अनुभव हळूहळू यायला लागले आणि बापूंच्या मार्गाला लागल्यामुळे आम्ही म्हणजे आम्हाला कधी कोणाचा ताण नाही, कधी कोणाचं दुखणं, सगळं म्हणजे सगळं आमचं हे झालं. त्यांच्या मार्गाला लागल्यावर आमच्या घरातले खूप म्हणजे आमच्या घरातली परिस्थिती हळूहळू खूप मोठी म्हणजे सुधरत चालली. आम्ही चांगल्या मार्गाला लागलो आणि बापूंमुळे आमच्या घरात आजपर्यंत काहीच अडथळा नाही आणि त्यांच्यामुळे आमच्या घरात खूप सुधारणा झाली. हरिओम श्रीराम अंबादी.